लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि तुम्हाला एक विचार पडला असं, हे काय मनोरंजन करणार आहे, जे जे ओळखीचे त्यांना ओळखे माझी, मी काय दिवा लावत होते. पण काही काही नवीन लोक जे विचार करतात, माझ्या केस नाही काही नाही, मी काय करते, केस नाही माझा फायदाच आहे, आपल्याला कंगवा लागत नाही, तेल लागत नाही, शॅम्पूचं घेणं देणं नाही, नुकसान नाही. दुसरा फायदा, पाऊस आलेला अगोदर कळते मला. तिसरा फायदा असा आहे, माझ्या बायकोला कधी टेन्शन येत नाही, तिला माहिती आहे माझा नवरा कुठेही गेला माझ्या नवऱ्याच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जेवढे हसता ना तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, पण कुणाची टिंगल मस्करी करून हसायचं नसतं, सहज हसव झालं पाहिजे. आणि मी हसतो म्हणूनच आज जिवंत आहे. मी 4 आट्या घेऊन गेलेले, मला बीपीचे 3 आणि पॅरालिसिसचा 1, म्हणजे लकवा. लकव्याचा माणूस घरात पडून राहते आणि थोड्या दिवसात निघून जाते, पण मी ठणठणीत आहे केवळ तुमच्यामुळे. तुम्ही हसताय आणि मला एक टॉनिक मिळत. आता बरेच लोक आता मला चेहरे काही दिसत नाही, काही लोक मस्त हसाय, काही काही नुसत्या टेन्शन मध्ये मजा कस हो, काय करणार आहे तुम्ही टेन्शन घेऊन. किती कमाई केली सगळं सोडून जायचंय. जीवनात आलो तर आपला आनंद घ्या, वाईट कोणालाही करता येते. मी चांगलं काम करतो, तुम्हाला हसवतो, काही देत नाही पण हसवतो. हसण्यामुळे टेन्शन कमी होते. हसणं आणि रडणं मोकळं पाहिजे. पण आणि तुम्ही हसणार असल्यामुळे मला धीर आला, स्फूर्ती मिळाली. मला सांगा, तुम्ही हसलेत नसते हे कोणी नसतं तर कोणाला हसवा. हसत राहा तेव्हा हो. माझे सहकारी मित्र शाहीर मधुकर पाटील इथं आलेले, आम्ही दोघ जण आयटम सादर करणार आहे. नंतर लय मस्त बोलले म्हणलं तुम्ही आता हसवायचं बद्दल. आपल्याला लय आवडलं ना तुमचं बोलणं. धन्यवाद. पण एवढं काही खास नाही बोलले. मी जे बोललो चांगलं बोल. अहो चांगलं बोलले म्हणजे तुमच्या बोलण्याला नाव ठेवलं तर जागच नाही ना. पण तेवढं काही, पण तेवढं काही खास नाही वाटलं. तुम्ही कोण? आम्ही दोन दिसलेत मला इथं. तुम्ही एकदम कशी काय आला इथं? पायी चालत 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 आलो. अरे बापरे. आणि मग तुमची कमाल आहे. पण आणि मग तुम्ही पायी चालत आला. आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं तुम्ही पायी चालत आला. खरं हे जेवढे लोकांना हातगाड्या पुसून आले असं काय बोलताना वारवा काय बोलत. मला सांगा ही लोक कशाला आली कार्यक्रमाला? तुम्ही कशाला आला कार्यक्रमाला? मग सगळी लोक तिकडे बसली. इथलं मूल पदी स्टेजवर आलं नाही. हा तुम्ही काय आलात? साहेब आम्ही हे लोकात बसतच नाही. शाबास. इकडून तिकडून बसलं ती लोक आम्हाला बसू देत नाही. कसं बसू देत तुमचं लक्षण नीट नाही. आम्ही काय खिसे मारतो का? ही लोक का बसू देत नाही? ही लोक म्हणतात तुम्ही एवढे मोठे कलाकार माणसं इकडे आमच्यात बसून काय करता? जाणार रंगमंचावर गायला. काय म्हणता? आणि मग तुम्ही कलाकार आहात. तुम्हाला काय भंगार मला वाटलो? गाणी काही केला. आपला परिचय द्याल का? म्हणजे तुम्ही मला ओळखलो नाही? नाही ओळखलं. नाही मागं राहिले राव तुम्ही. माफ करा. अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो, तुम्ही नाही ओळखलो म्हणजे कमालच केली म्हणायचं. नाही तुमचा परिचय द्या. माझा परिचय? अहो आम्ही कोल्हापूरचे शाहीर. कोल्हापूरचे. अरे बाप. आणि मग कोल्हापूरचे शाहीर. कोल्हापूरला माझा 2 वेळेस कार्यक्रम झाला. कोल्हापूरला 2007 रंगकळा महोत्सव आणि 2012 शाहिरी परिषद लागलो. म्हणजे कोल्हापूरला तुम्ही 2 वेळेस आले? 2 वेळेस आलो. यायचं की राहू घराकडे? कोल्हापूरला कुठे राहता? घरीच राहतो. चांगली गोष्ट, तुम्ही कोल्हापूरच्या घरी राहता. आमच्या मराठवाड्यातले शाहीर रेल्वे भीक मागत फिरतात. अरे तुमचा काहीतरी गैरसमज झाला. कसा? मला काय म्हणायचं होतं? काय म्हणायचं? कार्यक्रम असेल तर बाहेर गावी जातो, नाही तर आपलं घरीच आराम. कशाला फिरायचं उन्हाळ्यात? असं तसं तसं. तुमचा सोबती काय करतो? तुम्ही कशाला घाबरतो? मी संघ असल्या होते काहीच करत नाही. मी म्हणलं का मारामारी करते? तुम्हीच म्हणले ना ते काय करते म्हणून. तुम्ही जर मी 2 वेळेस आले तुम्हाला तेच म्हणेल मग घरी यायचं असत म्हणून. कोल्हापूरला कुठे राहतो? घरीच राहतो ना. या टेन्शन मुळे मला परत विचारावं लागलं तुम्हाला. तुमच्या लक्षात नाही राहिलं. बरं तुम्ही शाहीर आहे ना? पोहड नाही तर येतच असेल. काय बोलता राव आता? मी कोल्हापूरची शाहीर ना, मला पोहड येत नाही म्हणता होई. हा तर ही मंडळी जमलेली आहे. अचानक तुम्ही आला.
बरं वाटलं आम्हाला दुधात साखर पडली तर एखादी पोवाडा सादर करावा. पोवाडा म्हणून म्हणता ठीक आहे धरा सूप. एक दो तीन चार पाच सहा सात नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस. काय झालं खाली उतरा कशामुळं तिथं जागा रिकामी बस कशामुळं. तुम्हाला पोवाडा म्हणायला सांगितलं सिनेमाचं गाणं नव्हे. मी काय म्हणलं चक्क सिनेमाचं गाणं सुरू केलं. हे सिनेमाचं गाणं नाही. मी म्हणतो सिनेमाचं गाणं. अहो सिनेमाचं गाणं नाही हो. सिनेमाचं गाणं होते. अहो सिनेमाचं गाणं फक्त 13 पर्यंत. मी 20 पर्यंत गेलो. मी काय करू नसतो तर मी 50 पर्यंत जाणार होतो. मध्ये थांबलो ना तू. मला याचा अर्थ नाही कळला. असं विचारायचं ना. अहो आम्ही कोल्हापूरचे शाहीर म्हणल्यावर असे 5 पोवाडे गातोय. 50 पोवाडे गातो आम्ही 50. आणि त्यापैकी कुठल्या क्रमांकाचा पोवाडा म्हणून हा नंबर विचारला म्हणून तुम्हाला मला थांबवलो. तर तुम्ही 11 नंबरचा पोवाडा म्हणा. काय एकावर एक 11 एकावर एक 11 एकावर एक 11 खाल समोर ते एकावर एक बसायचं नाही म्हंटल मी. 10+1 असं सुधरून बोला ना. तुम्ही काय म्हणता एकावर एक 11 बरं म्हणा 11 ठीक आहे ठीक आहे. काय मला पाया पडू द्या तुमच्या. अगोदर त्यांच्या पडा ना. का बरं तो मोठा आहे. आणि तुम्ही मी थोरलाय. आज मला बाप भेटले. आशीर्वाद भेटा. एक शब्दही पडू देत नाही. कोल्हापूरचे ना. खरं असं वाटतं मरावं तुमच्या पुढे जन्माला आहे. लवकर मरा लवकर मरा. का बरं मला पुढच्या महिन्यात ऑपरेशन करायचं. तिकडे बघू नका त्याचं गेल्या वर्षी झालं. अरे पोवाडा गावात त्या शाहिरानीच गावा. तुम्ही कोण आहे शाहीर. वा गावाच्या बाहेर मग कीर्तन. गावाच्या वर्त परिवर्तन. पोथी झोप येती. पोळे ऐकणार थोडे. सिनेमाचे गाणे सगळे शाहिरे थोडे. एक सिनेमाचं गाणं. ही मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाली हा सिनेमाच्या गाण्यासाठी नाही जमली. मग पिक्चर म्हणा. पिक्चर आणि सिनेमा एकाचीच नाव आहे. पिक्चर आणि सिनेमा दोन्ही एकाचीच नाव. मग तुम्ही असं करा एखादा चित्रपट. अरे तिने जे नाव सांगितलेली तुम्ही एकाचीच आहे. तिने मी मग सिनेमाचं गाणं इथं म्हणायचं नाही. क्या बात. पिक्चरचं गाणं इथं म्हणायचं नाही. शाबास. चित्रपटातलं गाणं इथं म्हणायचं नाही. बरोबर. एखादं फिल्मी होऊन जाऊ द्या. अरे फिल्मी सिनेमा चित्रपट पिक्चर हे एकाचीच नाव आहे. इतकं नाव. आणि याच्यामुळेच हे आजकालची तरुण पिढी वाम मार्गाला लागायली सिनेमाच्या गाण्यामुळे. तुम्ही काय उजव्या मार्गाला लावणार का. शायरामध्ये ती ताकद आहे. ते बॉक्स आणता का उचलतो. ते उचलायचं नाही. शायराच्या लेखणीमध्ये अशी जादू आहे. या समाजाचं काही परिवर्तन घडवावं. या समाजात हा परिवर्तन परिवर्तन. आणि तुम्ही घडवणार. आम्ही असाला मोठमोठे ठोर सांगत महात्मे सांगून सांगून मेले यायला. हा त्याच नाही ऐकलं. तुमचं कोण ऐकणार आहे.
याचा अर्थ सांगायचं नाही का? नाही सांगायचं तर सांगा, पण मला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? यांना सांगायची गरजच नाही, यांनी आपल्या आपल्या हाताने अगोदरच परिवर्तन करून घेतले, बदल करून घेतले. मला एखादी उदाहरण. उदाहरण? हा, पूर्वी बाया नऊवार लुगडे नेसायच्या. मान्य. पूर्वी पूर्वी बाया नऊवार लुगडे नेसायच्या. आता सहावार तीनवार गायब केलं. याला काय म्हणावं? याला म्हणायचं बदल, याला म्हणायचं परिवर्तन. काय विचार आहे महाराज तुमचा? बोल बेटा. पूर्वी काय? पूर्वी आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून बाई एवढं मोठं कपाळभर कुंकू लावायची. पूर्वी पूर्वी बाई कपाळभर कुंकू लावायची. मान्य मान्य मान्य. आता आली टिकली. टिकली तर टिकली, एकदा का हुकली की जन्मातून मुकली. याला काय म्हणावं? याला म्हणायचं बदल, याला म्हणायचं परिवर्तन. काय उच्च विचार तुमचा? मग पूर्वी काय? पूर्वी बाबा बाबा बाबा, काय काळ होता साहेब आमचा लहानपणी. कसा? या पिंट्या एवढा होतो बघा मी. पण काय होतं? लई न्यारा. कसा? शनिवारच्या नंतर रविवार यायचा. काय काय काय? शनिवारच्या नंतर रविवार यायचा. पूर्वी मी लहान होतो तेव्हा मला कळत नाही. मला माहित आहे, पण मी एवढा होतो बघत आहो. शनिवारच्या नंतर रविवार यायचा. पूर्वी पूर्वी आणि आता सोमवारच्या आधीच. तो परिवर्तन नव्हे. हा, परिवर्तन हे जे समाज मोठ्या थाटात बसलेले आहे. हा, चकाचक कपडे हे हो, अंगावर दागिने हे बरोबर आहे. पूर्वी 70-75 वर्षापूर्वी काय अवस्था होती? उचका अन्न मिळत होत, फाटके जीर्ण झालेली कपडे अंगाला होती, बाहेर निघायची लायकी नव्हती, गळ्यात गाडगं होत, थुकायचं नाही तर गाडग्यात थुकायचं, कपड्याला खराटा होता, पाय सुद्धा उमटू नाही, सावली सुद्धा अंग पडू नाही दुसऱ्याच्या, विटाळ होत होता. पण बाबासाहेबांनी एवढं खस्ता खाऊन यांना माणसात बसवलं. ही माणसं विसरत चाललेली बाबासाहेबाला. यांच्यात परिवर्तन घडवायचं. इकडे जय भीम आणि इकडे कर्णवे करतात. हे बरोबर. यासाठी यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. पहिल्या प्रतिज्ञेत काय म्हणले? हा, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणार नाही. मग आम्ही मानितच नाही. ब्रह्मा विष्णू महेशला आम्ही मानित नाही. क्या बात है. हा, दरवर्षी चैती पुनवाला फक्त चंद्रपूरला जातो. नाही का तुम्हाला खोदून भंगळून मारा. ह्याच्यासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे की यांच्यात काही परिवर्तन घडावं म्हणून. येतोय कलाकार आपल्या पुढे. कबीरदास महाराज काय म्हणाले? हा, चलता देवत पूजियो क्या पत्थर से काम, जितने पूजे आत्मा उतने शालिग्राम. तुम्ही तिथं जाता तिथं देव नाही, माणसात देव ओळखा. कबीरदास महाराज म्हणतात. पुन्हा म्हणतात काय? कबीरा कहे जग अंधा अंधी जैसी गाय, बछडा था सो मर गया छूटी जाम चटाय. गायीचं जर वासरू मेला तर दूध देणार नाही गाय. त्याचं कातळ काढून मध्ये तनिष टाकून गाई पुढे उभं केलं. त्या गायीला वाटत हे जिवंत वासरू आहे माझं बाळ, म्हणून त्याला पाना येतो. असं दगडा देव नाही म्हणून कबीरदास महाराज म्हणतात. तुकोबर म्हणतात काय ही पंढरी आत्मा पांडुरंग, कुठं जायची गरज नाही. बरोबर म्हणतोय. कबीरा कहे जगांधळा हे जग आंधळे सुज्ञान व्हा. तुम्ही शिकलेले आहे म्हणून बाबासाहेबांनी मंत्र दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वा, येतोय रवी करणकर. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे जटा राणी जा
पड़ा पड़ता चोर दे ओ पड़ता पड़ता चोर दे दिन पड़ते की बात पड़ता पड़ता चोर दे दिन पड़ते की बात दुल्हन से दुल्हा मिला तो दुल्हन से दुल्हा मिला तो तंबूरे का साधो ये था तंबूरे का पांच चंद का बना बोरा तारा नवदूरे का एक चकार मनोरथ कोटि निकट राग हजूरे का टूटा तार बिखर गई कबीरा कहे ये जग अंधा कबीरा।